मित्रांनो नमस्कार, वास्तू टिप्स वास्तू तथास्तु यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ आवडतात, तुम्ही लाईक करता, कमेंट्स करता आणि भरपूर शेअर करता, याचा मला खूप आनंद होतोय। आणि तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या मित्रांना कुटुंबियांना माझ्याकडून आभार आणि शुभेच्छा। तर नेहमी मी सांगतो की तुम्हाला कोणता आवडता विषय आवडतोय तुम्हाला सांगा, मी त्यावरती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवून त्याची माहिती देईन। तर एक प्रश्न आला होता की सर, आठवड्याचे जे 7 वार आहेत त्या 7 वारांचे आम्हाला रंग सांगा, की कोणत्या दिवशी कोणता रंग, कोणत्या रंगाचे कपडे धारण करावे, आणि जर तो रंग धारण केला तर त्याचे आम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे। खूप चांगला हा प्रश्न मला विचारला होता, मी त्याची तुम्हाला माहिती देणार आहे आजच्या या यूट्यूबच्या महत्त्वाच्या आपल्या एपिसोडमध्ये। परंतु माझी पुन्हा नम्र विनंती, तुम्ही हे माझं आवडतं, म्हणजे माझं नाही, तुमचं आणि आवड, तुमचं आणि तुमच्या सगळ्यांचं आणि पुन्हा माझं हे आवडतं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कॉमेंट्स टाका आणि नवनवीन व्हिडिओ काय कोणत्या विषयांचे पाहिजे ते अगदी हक्काने सांगा, हक्काने तुम्हाला याची उत्तरं यूट्यूबद्वारे मिळणार आहेत। तर मित्रांनो, रंग इंद्रधनुष्यातील सप्तरंगामुळे इंद्रधनुष्य कसं आकाशामध्ये खुलून उठतं। आपण एखादा पांढर कबूतर पाहणे यापेक्षा मोर पाहणे, जो मोर पंखी त्याच्यामध्ये मस्त रंग आहेत, कलरफुल भाग, पांढरा भाग पाहणे आणि पट्टेरी पिवळा असा भाग पाहणे, हा जो पाण्यातला फरक आहे तो मनाला सुखावून नेणार आहे। माणसाला रंग खूप आवडतात, रंगीबेरंगी छान सुंदर कपडे नेसणे म्हणजे आपल्या शरीराची ऊर्जा वाढवण्यासारखं आहे। मग मित्रांनो, हे रंग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला इतकं छानपैकी एनर्जी देतात, तर कदाचित सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे वार ग्रहांवरून ठरलेले, मग कदाचित त्या ग्रहांचा जो शुभ रंग आहे, म्हणजे त्या ग्रहांचा जो एक नैसर्गिक कलर आहे, त्या नैसर्गिक रंगाचे कपडे एखादा तरी एखादा शर्ट, पॅन्ट, जीन्स टॉप, टी शर्ट त्या दिवशी धारण केला तर कदाचित त्या ग्रहांची ऊर्जा आपल्यासाठी पॉझिटिव्ह होऊ शकते, किंवा मनाला समाधान सुद्धा मिळू शकतं की आज सोमवार आहे, मी या दिवसाचा हा शुभ रंग धारण केलाय। बघा, नवरात्रीमध्ये आपण हे नक्कीच पाळतो, नवरात्रीमध्ये 9 दिवसांचे वेगवेगळे रंग येतात आणि त्या रंगाचे आपण कपडे धारण करतो आणि एक मनाला सुखावतं। बर, याच्यापासून काय बेनिफिट मिळणार, याच्यापासून फायदा काय होणार, हे सगळं लांब आणि बाजूला ठेवा। माझ्या मनाला याच्यामुळे काय समाधान मिळते हे सर्वात मोठं, कारण कोणत्या ग्रहाचे कपडे, कोणत्या ग्रहांचे रंग धारण केले म्हणून मी अब्जोपती करोडपती झालो हा कधीही विषय डोक्यात ठेवू नका। सगळं जे काही आयुष्यात तुम्ही कृती करताय, कृत्य करताय, त्याची एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की माझ्या मनाला त्याचा आनंद आणि समाधान किती मिळतोय, हे विचार करून आता आपण सप्तरंग 7 दिवसांचे वार काय आहेत हे चर्चा करू। याची बरीचशी माहिती तुम्हाला बरीचशी आहे, पण मी आता सांगतो। सोमवार, सोमवार जो आहे तो सोमवार आहे चंद्राचा, म्हणजे त्या दिवशी शांत, शीतल आणि मनाला शांत ठेवणारा, मनाचा संभ्रमितपणा कमी करणारा रंग पांढरा, पांढरा रंग, हलक्या हलक्या रंगाची वस्त्र, ऑफ व्हाईट कलर, साधारणतः जो रंग आपल्याला शांतता देतो, मनाला आवडतो, अशा पांढऱ्या रंगाची वस्त्र आपण धारण करू शकता सोमवारी। मग सगळेच पांढरे वस्त्र धारण करायचे का, नाही एखादा शर्ट ठेवू शकता, बर तुमची एक पर्स आहे, बॅग आहे, ती सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता, तुम्हाला जमलं तर तुम्ही कोणतंही वस्त्र एक तुम्ही पांढऱ्या रंगाचं जवळ सुद्धा ठेवू शकता। अगदी त्या वाराचे कपडे नाही जमले तर छोटासा रुमाल सुद्धा त्या रंगाचा तुम्हाला जवळ बाळगता येईल। सोमवार आला पांढऱ्या रंगाचा, म्हणजे हलक्या हलक्या आणि शांत रंगाचा। मंगळवार म्हणजे मंगळाचा तत्व आलं अग्नी, म्हणजे अग्नीला सपोर्टिव्ह कलर कोणते आहेत,
मग तो आहे लाल रंग, केशरी, शेंदरी, टोमॅटो कलर, मरून कलर, हे कलर येतात अग्नी तत्वाचे म्हणजे फायर एलिमेंट। मग हे तुम्ही मंगळवारी या पद्धतीचे कपडे, या शेडचे कपडे वापरू शकता। तंतोतंत लाल भडक कपडे यायला पाहिजे असा अजिबात नकोय। आता घ्या लक्षात पुढची गोष्ट, बुधवार, बुधवार बुधाचा म्हणजे बुद्धीचा, बुद्धी तत्वाचा, आणि बुधाचा आविष्कार हिरव्या रंगावर आहे, त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही धारण करणं सर्वात महत्त्वाचं आहे। मग हिरव्या रंगाचे कपडे म्हणजे काय, की हिरव्या रंगाचे कपडे म्हणल्यानंतर ना, साधारणतः आज बुधवार म्हणल्यानंतर मी हा हिरव्या रंगाचे शेड्सचे कपडे घातले, बर, यामध्ये पूर्ण हिरवा रंग आहे का, आणि कॉम्बिनेशन ऑफ कलर्स, जिथे या रंगाचं कॉम्बिनेशन आहे, इथे बघू शकता की तुम्ही माझ्या शर्टावरती पांढरा आहे, निळा आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन मी उठून दिसतं, मग त्याच रंगाचे भडक त्या दिवशी कपडे काही गरज नाही, कुठे असं लिहिलेलं नाही, काही नाही, मनाला समाधान वाटतंय का मग करा, बस। यंतर गुरुवार येतो गुरु तत्वाचा, गुरु आशीर्वादाचा, स्थूलतेचा, गुरु तत्व म्हणजे जडत्व आहे, जडत्वाचा रंग पिवळा आहे, सोनेरी आहे, ऑफ व्हाईट आहे, क्रीम कलर आहे आणि थोडासा क्रीमिश पांढरा आहे, म्हणजे क्रीम कलर मध्ये सुद्धा पांढरा रंग येतो असा आहे। त्यामुळे गुरुवारी तुम्ही पिवळा, सोनेरी, क्रीमिश कलर तुम्ही धारण करू शकता। यानंतर आहे शुक्रवार, शुक्रवार म्हणजे पुन्हा तत्व अग्नी परंतु शीतलता, मग या दिवशी तुम्ही गुलाबी रंग, पांढरा रंग, ऑफ व्हाईट कलर आणि थोडासा लाईट ब्लूइश असा व्हाईट कलर तुम्ही यूज करू शकता। शुक्र तत्व आहे, शुक्र तत्वाचा अंमल जो आहे तो आहे कला आविष्कारावरती, जे मोठमोठे कलाकार आहेत त्यांचा शुक्र ग्रह अतिशय स्ट्रॉंग असतो, तगडा असतो, बलशाली असतो, म्हणून तो कलाकार आहे। मग या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचा रुमाल सुद्धा जवळ ठेवता येतो, लाईट गुलाबी कलरचा सुद्धा आपल्याला रुमाल आपल्या जवळ ठेवता येतो, असेल तर एखादं वस्त्र सुद्धा त्या पद्धतीचं धारण करू शकता। यानंतर मित्रांनो येतो तो शनिवार, शनिवार आहे शनी महाराजांचा, शनी महाराज म्हणजे हे आपले शत्रू नसून सर्वात जवळचे मित्र, शनी म्हणजे पैसा, शनी म्हणजे सर्व प्रकारची ताकद, शनी महाराज म्हणजे आपल्याला न्यायप्रिय आणि आपल्याला नेहमी जागेवर ताळेवर आणणारे आणि प्रत्येक व्यक्तीला जमिनीवरती ठेवणारे, म्हणजे काय, पाय तुझे जमिनीवरती ठेव, हवेत येऊ देऊ नकोस नाहीतर संशील, असे छान शनी महाराज आपले मित्र। त्यांचा जो रंग आहे तो जांभळा आहे, निळा आहे, पर्पल कलर आहे, असे तुम्ही यूज करू शकता। स्काय ब्ल्यू कलर सुद्धा मित्रांनो यूज करू शकता, हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्या दिवशी निळ्या रंगांच्या कॉम्बिनेशनचे शर्ट्स तुम्ही घालू शकता। आता तुम्ही बघताय की मला हा शर्ट मी घेताना अशा पद्धतीने घेतला, मी हा शनिवारी जरी घातला तरी त्या दिवशी हा ब्ल्यू रंगाचा इम्पॅक्ट देतोय, आणि मी जर बुधवारी घातला तर हिरव्या रंगाचा सुद्धा देतोय, असं कॉम्बिनेशन करायचंय। आता आहेत म्हणून काही कपडे ढिगाने आणायचे नाहीयेत, त्या त्या रंगांचे जेव्हा विकत घेताय, अरे माझ्याकडे हिरवा नाहीये, मग आता हिरवा घेऊ, पिवळा नाही, जसं जमल तसं घ्या, याच्यामध्ये कुठलंही असं रॉकेट सायन्स नाहीये, फक्त मनाला समाधान देणे आणि त्याच्यातून उत्कर्ष साधणे या दृष्टीने विचार करतोय। शनिवारी आला निळा रंग, जांभळा आला, पर्पल आला, स्काय ब्ल्यू कलर आला, आणि मग येतो रविवार। मग रविवार म्हणल्यानंतर ना काय असतं, रविवार म्हणजे आपल्या सुट्टीचा वार, सुट्टीचा वार म्हणजे शाळा, कॉलेज, काम, सगळ्या व्यवसायाला सुट्टी असते आणि आपण कुठे इन्वॉल्व्ह असतो, आपल्या घरात आणि आपल्या फॅमिलीकडे। मग मित्रांनो या दिवशी कामाला सुट्टी, व्यवसायाला सुट्टी, सगळ्या गोष्टींना सुट्टी, म्हणजे मग आपण घ्यायची रंगाला सुद्धा सुट्टी। त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, या दिवशी आपण रविवारी कुठल्याही रंगाचं जास्त कंपल्शन ठेवायचं नाही। अगदीच महत्त्वाचं काम असेल तर मग विचार करायचा रविग्रहाचा, रविग्रहाचं रत्न कोणतंही माणिक आहे, मग तुम्ही गुलाबी रंग धारण करू शकता। रवी म्हणजे सूर्याचं तत्व हे पिवळ्या रंगाशी आणि थोडेसे निळ्या रंगाशी कॉम्बिनेशन करतं, मग हे तुम्ही कोणतं धारण करू शकता की हलके सोनेरी कलर, पिवळा, ऑफ व्हाईट, क्रीम कलर आणि गुलाबी हे रंग तुम्ही रविवारी धारण करू शकता।
तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्यानुसार तुम्ही नक्कीच हळूहळू या रंगांचे वापर करायला चालू करा। मला तर हे रंग त्या त्या वारी वापरल्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते, मनाची शांतता वाढते आणि एक मनोधैर्य वाढतं आणि मनाला समाधान वाटतं की कुठेतरी मी काही गोष्टी शास्त्राधारे करतोय। तर मित्रांनो, सात वारांचे सात रंगाचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, मित्रांना शेअर करा आणि कॉमेंट्स करा। जर तुम्हाला माझी वास्तू विजिट कन्सल्टन्सी हवी असेल तर माझा कस्टमर केअर नंबर लिहून घ्या 90219600। आणि जर तुम्हाला ऑनलाईन काही यंत्र ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही www.vastutathastu.com या माझ्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन परचेसिंग करू शकता। मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो। शुभम भवतु, शुभाशीर्वाद।